विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 17 टू सर विथ लव याचं वाचन करणार आहोत. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या ॲक्टिव्हिटीचा आपण अभ्यास करणार आहोत. रेडी? पेज नंबर 181 टू सर विथ लव. आता ॲक्च्युली आपल्याला काय अभ्यासायचं आहे? त्यात पूर्ण ऑटोबायोग्राफी नाही, लेखकाचं पूर्ण आत्मवृत्त आत्मचरित्र नाही, तर त्या आत्मचरित्रातला एक पार्ट, त्या कादंबरीतल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या मधला एक 17 नंबरचा पार्ट चॅप्टर तेवढं आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि ते म्हणजे त्याचा गाभा आहे, पूर्ण कादंबरीचा हा गाभा आहे. म्हणजे सर कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांमध्ये रममाण झाले, त्यांचं प्रेम त्यांनी कसं जिंकलं, विश्वास कसं संपादन केला, वांशिक मतभेद विसरले आणि विद्यार्थी आणि शिक्षक एकरूप झाले, म्हणून टायटलच आहे त्याचं टू सर विथ लव. ओके, चॅप्टर 17 सुरू. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर 15. अंडरलाईन, हाफ इयरली रिपोर्ट पंधरा नोव्हेंबरला. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन्सलँड स्कूल. ग्रीन्सलँड स्कूलच्या इतिहासातला किंवा त्यांच्या त्या वार्षिक कालावधीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण त्या दिवशी शिक्षकांनी शिकवलेलं मूल्यमापन विद्यार्थी करणार असतात. आपल्याकडे विद्यार्थ्यांनी मूल्यमापन करण्याची पद्धत नाही, पण विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची पद्धत आहे. हा भारतीय संस्कृतीतला, भारतीय शिक्षण पद्धतीचा एक दोष आहे. आय हॅड हर्ड क्वाइट डील अबाउट दीज ओकेजन्स. लेखक सांगतात की मी या प्रसंगाबद्दल खूप चर्चा ऐकलेली आहे, कारण ही वॉज इंजिनियर नॉट टीचर बट बिकेम टीचर. त्यांनी सांगितलं की मी याच्याबद्दलची खूप चर्चा ऐकलेली आहे. And became an as excited as the children. मुलांसारखा मी पण एक्साइटेड होतो, मला पण कुतूहल होतं, जिज्ञासा होती, उत्सुकता लागून राहिली होती की आता कसं होईल, विद्यार्थी काय प्रेझेंट करतील, कसं प्रेझेंट करतील, करू शकतील की नाही करणार, कशा पद्धतीने करणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी लेखक उत्सुक होता. As the day approached, जसा दिवस येतोय तसं तसं यांची कुतूहल उत्सुकता वाढत चालली आहे. इट वॉज एन्टायरली देअर डे. देअर म्हणजे विद्यार्थ्यांचा, आजचा दिवस विद्यार्थ्यांचा आहे, शिक्षक दिन नाही, विद्यार्थी दिवस आहे. तर असा हा आजचा विद्यार्थ्यांचा दिवस आहे. इट वॉज एन्टायरली देअर डे, अरेंज्ड प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. त्यांनीच अरेंजमेंट केली, रचना व्यवस्था सुव्यवस्था त्यांनीच निर्माण केली, प्रेझेंटेशनही तेच करणार होते आणि कंट्रोलसुद्धा नियंत्रणसुद्धा तेच विद्यार्थी करणार होते. आजचा दिवस त्यांचा होता शालेय शिस्त. आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो, त्या दिवशी काही शाळांमधून विद्यार्थी शिक्षकाची भूमिका करतात आणि ते विषय ते शिकवतात. मग ते विद्यार्थी मुख्याध्यापकही होतो, पर्यवेक्षकही होतो, बेलही देतो आणि वेगवेगळे विषय वर्गामध्ये शिक्षक बनून शिकवतो. त्या दिवसाची बऱ्याच ठिकाणी आतुरतेनं कुतूहलानं वाट पाहिली जाते आणि विद्यार्थी ते प्रेझेंटेशन करतात. तसा आजचा हा दिवस शिक्षकांनी केलेल्या कामाचा रिपोर्ट अहवाल सादर करण्याचा आहे. तर आय ऑब्झर्व्ह द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास as they prepared for it. माझ्या वर्गाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, काय करतात विद्यार्थी, कसं बोलणार, कोणत्या विषयाबद्दल कोण बोलणार, कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करणार, चांगलं बोलणार की वाईट बोलणार, याच्यावर माझं बारीक काही लक्ष होतं. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नथिंग विथ प्राईड अँड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वेअर allocated and fitted into the neat program. वाक्य जरा लांब आहे, शॉर्ट तुकडे करून वाचू आपण त्याला. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर फॉर इट. ओके, नथिंग विथ प्राईड
अभिमानाची गोष्ट नाही, म्हणजे अभिमानच आहे. ॲज दे प्रिपेअर्ड फॉर ॲज द बिझनेस लाईक वे, म्हणजे जसं व्यावसायिक प्रेझेंटेशन होतं तसं बिझनेस लाईक वे इन विच टास्क वेअर अलोकेटेड, त्यांना ज्या पद्धतीने टास्क म्हणजे कामं वाटून दिली आहे, विभागून दिली आहे, विषयवार रचना करून दिलेली आहे, अँड फिटेड इन टू द नीट प्रोग्राम. नीट म्हणजे नीटच, नीट नीटक व्यवस्थित त्या प्रोग्राममध्ये ज्या पद्धतीने रचनात्मक करून दिलेलं आहे की या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी यांचं प्रेझेंटेशन, या विषयाचा या वर्गाचं असं प्रेझेंटेशन होईल असं दिले, त्या पद्धतीने व्यवस्थित प्रोग्राम चाललेला आहे. दे वेर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. विस्पर्ड मीन्स डिस्कस्ड. इतर वर्गाचे जे प्रेझेंटेशन करणार आहेत त्यांचे आणि या सिनियर लोकांचे विस्परिंग झाली, डिस्कशन झालं, चर्चा झाली. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. त्या दिवशी जसं शाळा भरते, प्रेयर सुरू होते, तशी असेंब्ली झाली नाही. द चिल्ड्रेन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. वर्गात येताना असेंब्लीला यायची गरज नव्हती, असेंब्लीला स्कूल युनिफॉर्ममध्ये यायचं आहे. आज ते प्रेझेंटेशनसाठी येणार आहेत तर कसे आले, स्मार्टली ड्रेस्ड. प्रेझेंटेशन द्यायचं आहे ना यार, इम्प्रेशन पडलं पाहिजे कपडे लत्ते पाहून, या पद्धतीने ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. पॉलिश म्हणजे बूट पॉलिश नाही फक्त, पॉलिश म्हणजे सगळंच नीट नेटकं मेकअप करून. अँड मिस जोसेफ अँड डरहॅम हु सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल्स फॉर द ओकेजन. हे दोन जे विद्यार्थी आहेत बेथवेच्या क्लासमधले, कोण, मिस जोसेफ अँड डरहॅम हु सीम टू बी द मोस्ट टू बी द important official for the occasion moved about among their colleagues. त्यांच्या कलीगसोबत, त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कॉन्फिडन्सली त्या कॉरिडॉरमध्ये, त्या परिसरामध्ये वावरत आहे कॉन्फिडन्सनं, आत्मविश्वासानं. Ensuring that each one was ready to play his or her part. प्रत्येकजण आपला पार्ट प्ले करण्यासाठी कॉन्फिडंटली तयार आहे, आत्मविश्वासानं प्रेझेंटेशनसाठी रेडी आहे, असा आत्मविश्वास सरांना त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. 10 वाजता बेल वाजली. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरी वन ट्रूप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लास. ऑडिटोरियम प्रेक्षागार, हॉल, ज्या हॉलमध्ये यांचं सगळ्यांचं प्रेझेंटेशन केलं जाणार होतं, त्या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येकजण ट्रूप्ड. ट्रूप म्हणजे मार्च, मार्च म्हणजे गो, जाणे, असं कॉन्फिडन्स ना सैनिकांचा जसा आत्मविश्वास असतो त्याला ट्रूप म्हणतात. बटालियन नेहमी सदैव तयार असलेले, तसे हे सैनिकांसारखे तयार असणारे, म्हणून ट्रूप शब्द वापरला, वेंट नाही वापरला. मिस जोसेफ अँड डरहॅम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स सॅट ऑन द स्टेज. विचारपीठावर समोर दोन विद्यार्थी जे सगळ्यात सिनियर होते ते बसले, त्यांचे नाव मिस जोसेफ अँड डरहॅम. द टू मोस्ट सिनियर स्टुडंट सॅट ऑन द स्टेज, वन ऑन ईच साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन. कसे बसलेले, सेंटरला मिस्टर फ्लोरियन, कोण, द हेडमास्टर. एका बाजूने मिस जोसेफ, एका बाजूने डरहॅम, असा हा प्रोग्राम सेटिंग ज्याला म्हणतो आपण ते आहे. हु सॅट as soon as everyone was seated and silent stood and addressed the school. Address म्हणजे संबोधन, उद्देशून बोलणे. He spoke at length, बराच वेळ बोलत राहिले. He spoke at length reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the future ends of those aims. त्यांनी सांगितलं की ही शाळा आहे, ही शाळा विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे ही शाळा आहे. या शाळेचा विशेष हेतू
त्यांनी विशेष केला मांडला की सक्सेसफुल बनण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गापर्यंत न्यायचं आहे. लांबलचं भाषण झालं त्यांचं, त्या भाषणाचा आशय पुढे पाहूया आपण. ही गेव प्रेज, प्रेज म्हणजे स्तुती, प्रशंसा, कौतुक केलं त्यांनी. वॉट एव्हर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट, त्यांनी प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं, बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन. ग्रेट डील म्हणजे मोठ्या प्रमाणात, टू बी डन, अजून भरपूर करण्यासारखं बरंचसं बाकी आहे, केलं पाहिजे अशी आशावाद पण त्यांनी सांगितला. झालेल्याबद्दल चांगलं पण सांगितलं आणि पुढे होणाऱ्या गोष्टींचा आशावाद पण व्यक्त केला की पुढे आता तुम्ही काहीतरी छान कराल, चांगलं कराल अशा पद्धतीनं. बाय देमसेल्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूवमेंट इन कंडक्ट. कंडक्टचा अर्थ बिहेवियर, वर्तन, वागणूक. वागणुकीमध्ये बराचसा बदल अपेक्षित त्यांनी केला. क्लिनलीनेस, स्वच्छता, शाळेची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, वर्गाची स्वच्छता, व्यक्तिशः स्वच्छता, स्वच्छतागृहाची स्वच्छता, अशा सगळ्या प्रकारच्या स्वच्छतेबद्दल त्यांनी आग्रह धरलं. अँड द परस्यूट ऑफ नॉलेज, परस्यूट चेस, ज्ञानाचा पाठपुरावा करायचा आहे, ज्ञान मिळवायचं आहे. ॲज आय लिसन, काळजीपूर्वक ऐकत आहे. As I listened, I realized that this man was in no way remote from his school. क्या बात आहे. जेव्हा लेखक म्हणतात की मी यांचं जेव्हा स्पीच ऐकत होतो, मला जाणवत होतं की या माणूस ना याच्या अंगात, याच्या रक्तात, याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात नसा नसात शाळा आहे. शाळा एक शाळा, शाळातून शाळा, शाळेच्या पलीकडे कोणताच विचार त्यांच्या मनामध्ये नाही अशी भावना त्यांना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ज्या वेळेला लेखक सगळं ऐकत आहे, त्यांना त्या इम्पॉर्टन्स जे आहे, मुख्याध्यापक जे आहे, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला, कॉन्फिडन्स निर्माण झाला. आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम ही स्कूल. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ ईच अँड एव्हरी वन इन इट. त्यांनी आयडेंटिफाय करून दिलं, जाणीव करून दिली की प्रत्येकजण याच्याशी एकरूप झाला असला पाहिजे. ही देन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग. काउन्सिल मीटिंग तुमची यशस्वी हो अशा शुभेच्छा त्यांनी समारोपात दिल्या. अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस अप्लाऊज. ट्रिमेंडस मोठ्या प्रमाणात अप्लाऊज म्हणजे टाळ्यांचा कडकडाट. त्यांचं स्पीच लेंथी होतं, त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या, जे झालं ते चांगल्या पद्धतीने कौतुक केलं, पुढे आणखी चांगल्या अपेक्षा ठेवल्या, आशावाद ठेवला आणि जे भाषण संपवलं त्यावेळेला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. थिंग्स नाव मूव्ह क्विकली इन टू गियर. आता त्यांचं गो बॅक स्टेजवर दोन डॅनहॅम मिस जोसेफ आणि आता ते गियरमध्ये, गियर म्हणजे रनिंगमध्ये आता तो प्रोग्राम येतो आहे. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप अँड गिव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. प्रस्तावना असते प्रत्येक कार्यक्रमाला, ती प्रस्तावना आज आपण या काउन्सिलसाठी का आलो आहे, ही काउन्सिल काय आहे, ही काउन्सिल कशासाठी आहे, ह्या काउन्सिलचा उद्देश आणि याच्यातनं अपेक्षा, याच्याबद्दलचं प्रास्ताविक मिस जोसेफने केलं. ईच क्लास वोड रिपोर्ट, सांगितलं त्यांनी की प्रत्येक वर्गात इथे रिपोर्ट करणार आहे. ईच क्लास वोड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्स, त्यांच्या प्रतिनिधीच्या स्वरूपातून इथे मांडणी करणार आहे. ऑन द स्टडीज पर्सीव्ह ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर. ईस्टरच्या नंतर सुरू झालेलं जे वर्ष होतं त्यातल्या अर्ध्या वर्षाबद्दलचं आणि इथे असलेल्या प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण विद्यार्थी आपल्या समोर निवडक प्रेझेंटेटिव्हच्या माध्यमातून करणार आहे. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर ही सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टसाठी एक रिप्रेझेंटेटिव्ह निवडलेला आहे. विथ वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लीटेड देअर रिपोर्ट्स, जेव्हा सगळं आता प्रेझेंटेशन कसं आहे, प्रत्येक वर्ग आपलं प्रेझेंटेशन करणार, सब्जेक्टचं प्रेझेंटेशन करणार, जेव्हा सगळ्यांचं प्रेझेंटेशन ओव्हर होईल, संपून जाईल, तेव्हा अ पॅनल ऑफ टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज. मग हे दोघं खाली, ते पॅनल इथे वर, मग पॅनल आपले ओपिनियन मग काढणार अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स
अराइजिंग आउट ऑफ वेरियस रिपोर्ट्स, जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत त्याच्यातून जे काही क्वेश्चन्स असतील त्याची क्वेश्चनचे आन्सर्स त्याने द्यायचे. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एन्टायरली ॲट द डिस्कर्शन ऑफ द चिल्ड्रन. पोरांच्या आवडीनिवडी नाही तर त्या सर्व टीचर्समधून सिलेक्ट केलं जाणार होतं. अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सिट. सगळ्यांना सस्पेन्स असतं कोण तिथे जाईल हे सगळं शेवटच्या क्षणाला त्या डेट सांगितलं जातं. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर द यंगेस्ट क्लास फर्स्ट, लहान्या वर्गाकडून मोठ्या वर्गाकडे, म्हणजे ज्युनियर के जी, सिनियर के जी, नर्सरीपासून सगळं सुरू होणार. तर वर्षा सगळ्यात माध्यमिक शाळा आहे तर 10वीपर्यंत, उच्च माध्यमिक आहे तर 12वीपर्यंत सगळं चालणार. दीज वेअर मेनली 12-year-olds हू हॅड जॉईन द स्कूल्स अँड प्रिवियस समर. मोस्ट ऑफ देम वेअर शाय. बहुतांश विद्यार्थी स्टेजवर बोलणं पसंत करत नाही, त्यांना ते आवडत नाही, ते शाय असतात, लाजरे गुजरे असतात. शायचा अर्थ तोच. मोस्ट ऑफ देम वेअर शाय अँड रादर फ्रायटन ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. सगळ्या शाळेच्या समोर उभं राहणं म्हणजे हातपाय लटलटण्यासारखं होतं. बट नेव्हरदलेस दे मॅनेज इट क्रेडिटेबली. पण त्यांनी जे मॅनेज केलं स्वतःला ते क्रेडिटेबल आहे. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves. त्यांनी अनेक कठीणाई म्हणून स्वतःला स्टँड केलं होतं, म्हणजे हे शाळेचं पहिलं सक्सेस. Shy student become bold, bold becomes bolder and bolder became boldest. असं आहे. सो their report was understandably rather short. आणि म्हणून त्यांचे रिपोर्ट जे होते ते संक्षिप्त त्यांनी केले होते. बोलण्याच्या त्यांच्या कला अजून बऱ्याचशा विकसित व्हायच्या होत्या, याच्यावर आपण आज थांबणार आहोत. शांततेत काळजीपूर्वक ऐका, वाचा आणि काही क्युरीज असतील तर मला नक्कीच संपर्क करा. थँक्यू. गुड डे.